चालिका सकाळ घड्याळाची बॅटरी गेली आहे. ये काटे स्लो मोशन मध्ये फिरतात. चला पटापट पटापट. माय वर्ल्ड जस्ट स्टँड स्टील विदाउट यू नेहा. काय चाललंय यश तुझं? काय करतोयस? वाजलेत किती? तुझं चाललंय काय? आय मिस यू अर्नेया. हाँ बोल. हॅलो समीर, काय करतोयस? काय करतोय म्हणजे? एवढ्या रात्री माणूस काय करतो? झोपलो यार. हो अच्छा. अरे यार मला झोपच येत नाहीये. ऐक ना समीर, कॉफी पिऊया गरमागरम. काही कॉफी बिफी काही नाही, मला फार झोप येते, मला सकाळी लवकर उठायचंय. बाय. समीर याला काय अर्थ आहे? तू मला सांगायचं असतो मी उठायचो ना तुझ्यासाठी. गप्पा मारूया यार. अरे गप्पा कसल्या गप्पा? तुझी प्रेमात झोप उडाली, मला का त्रास देतोयस तू? उद्या बोर्ड मीटिंग आहे ना, त्या मीटिंग मध्ये तू 100 प्रश्न मला विचारशील, मला उत्तर नाही आलं तर कोण रागवेल माझ्यावर? तू. मी नाही विचारणार तुला प्रश्न. झोप. बाय समीर. बाय समीर. आली झोप मला. बाय समीर. ऐक ना. हॅलो याला काय अर्थ आहे? Come on, fast. यशचा एकही मेसेज नाहीये. गुड मॉर्निंग. दूधवाला असेल. गुड मॉर्निंग. तू 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 इथे? नाही भांडण नको आहे, हे सगळंच तुमच्यासाठी. सकाळी सकाळी इथे काय करतोस? दूध घेऊन आलो होतो तुझ्यासाठी.
तुला कोणी पाहिलं नाही ना? आई डोंट नो, मला माहित नाही. तू एक काम कर, आती आधी. ओके, तर मी शूज काढून घेईन. आती आती आती. तुला नक्की कोणी पाहिलं नाही ना? मला नाही माहित नाही. मी आपलं हे दूध घेतलं आणि घेऊन आलो तुझ्यासाठी. हे बघ, मी कुठलेही नियम मोडले नाहीत. ओके, मी तुला मेसेज केले नाहीयेत, लेट नाईट कॉल केले नाहीयेत, मी तुला डिस्टर्ब केलं नाहीये, मी परीच रुटीन डिस्टर्ब होईल असं काही वागलो नाहीये. बस तुला बघा असं वाटलं म्हणून आलो. निघतो मी. आता कोण आलं मला नाही माहित, बघूया ना. नाही नाही, काका सकाळी आता वॉकला निघतात. तू इथे साईड वर थांब, लप लप इथे. हे घे पटकन, इथेच थांब. हो मॅडम, हो माझ्या दुधाचा बुदला आणि माझा गमछा घेऊन कोणीतरी पळून गेलाय. हो किती शोधतोय त्याला, तो सापडतच नाहीये. आता तुम्ही सांगा मी दूध कसं वाटू. नाही इथे कोणी नाहीये. नाही आणि वरतून त्याने पिशवीमध्ये 5,000 रुपये ठेवून गेलाय. आता तुमची पंचायत होईल, आता तुम्हाला दूध बाहेरून आणावं लागेल. तुम्ही थांबा, मी दूध लगेच घेऊन येतो तुम्हाला. मला नकोय आज दूध, करेन मॅनेज, डोंट वरी. चल मी पण निघतो. एक मिनिट, तू नको, अजून तो गेला नसेल ना. पण त्याला मी दिल्या 5,000 रुपये. एवढे एवढे तर लागतात ना. काय करू आता एवढ्या दुधाचं? काय म्हणजे चहा कर, परीला लागेल दूध प्यायला. आमच्या घरी तर मला वाटतं रोज असे 2 लागतात. एक महिनाभर पुरेल एवढं. थँक्यू. चहा घेतोस? चालेल तुला. असंही अजून परीला उठायला वेळ आहे. मी करू? तुला येतो? तू शिकव, मी करतो. काय तू बनवणार आहेस ना? हो, मला एक लाइटर दे. मला ते माहितीये, मी युज केलंय हे. कस? तुझ्यासाठी खिचडी बनवली होती, आठवते? ते पातेला घेते. पाणी हा. 2 कप चहाला 1 कप पाणी, 1 कप दूध. ओके, हे दूध टाक. ओके. साखर किती? 1 चमचा. क्यूट आहे का चमचा? परीच आहे का? ओके. 2 चमचे बस. आता वेलची घे तिथून, मी आलं आणते. वेलची आणि आलं टाकलं ना की असा सुगंध पण छान येतो आणि टेस्ट पण. आणते. किती टाकायच्या सगळ्या? नाही, एकच. आलं टाक. ओके, आता उकळू दे. आता बस बस, आता बंद कर. ओके झालं, कडू आता. भाजला ना? कशाला केलंस? तुला सवय आहे का या सगळ्याची? नाही ना. आम्हाला कशी सवय? चल पाण्याखाली हात ठेव, ये लवकर, ये ठेव आधी पाण्याखाली हात. बरं वाटतंय? हो. गडफ लावू का? नाही, दिस इज ओके. नाही, दिस इज ओके. असं काय फार नाही झालं. पण तुला रोज असा चटका लागतो? आता सवय झाली.
तू काळजी घेत जा. मी काय म्हणतो, मी क्रिस्टोफरला सांगून इकडे कुक ठेवू का? हा कशासाठी? चिमटा. ओके. अरे हे उलट. हो अच्छा असं. हे पकड असं. टाईट आहे? हो. काय बघतोयस? नाही थांब थांब, ती गाळली घे तिथून. शुअर. एकच कप झालं सांडेला. सॉरी. पास पास. बस हा एवढाच झाला. थोडा अंदाज चुकला. आता चालेल. तू पी. नाही नाही तू घे ना, तू यासाठी केलाय. नाही तू घे. तू घेणार आहे, तू यासाठी केला होता. अरे तू 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 घे आणि सांग मला कसं झालंय. आणि एक गोष्ट, चहा जर का तुला आवडला ना तर आयुष्यभर सकाळचा चहा मी तुला करून देत जाईन. बघ हे बोलून अडकतोयस. आयुष्यभर करावं लागेल. अडकलोय आता. आयुष्यभर अडकून राहावं म्हणून हे सगळे प्रयत्न चालले. आपण दोघं शेअर करू. ओके. कसं, एका कप मध्ये? मी आत घेते. नाही नाही मी घेतो ना त्या बशीमध्ये ना. नको. मी घेते. नाही मी घेतो, मला सवय आहे. नक्की कप नाही पी. या या मी बशीत पी. भासलं का? काय रे गरम होतो जरा. डोंट वरी, मला सवय. कसली सवय? जीभ बाजून घ्यायची. तू अशी बघू नको ना माझ्याकडे. मी पितो ना, तू घे ना तुझा. एक काम कर. नाही डोंट डोंट वरी, आई एम फाईन. नॉट बॅड. मॉर्निंग अलार्म. माझी सकाळी उठायची वेळ. आत्ता उठतोस तू? खूप लवकर ना. ह्या वेळेपर्यंत माझं सगळं काम झालेलं असतं आणि मी ऑफिसला यायची तयारी करत असते. हो अच्छा. मी निघू. थांब ना थोडा वेळ, एकत्रच जाऊ. मी नाश्ता करते. आता तू मला लपवत होतीस, घरातनं बाहेर काढत होतीस आणि आता सांगतेस की थांब नाश्ता करून जाऊया. अरे मगाशी तू किती लवकर आला होतास आणि असं अचानक म्हणून. नाही पण नको, मी निघतो. आता परीची उठायची वेळ झाली आहे, तिच्या वेळेत माझा डिस्टर्बन्स नको. जे काय पुढचे 2-3 तास आहेत ते परीचे. आय डोंट वॉन्ट टू बॉदर यू गाईज. परीला भेटून तर जा. ओके. हे इथेच ठेवायचं. हो चल ये ना. चल.
ऐक जाताना ते गमछा का कोणी बघितलं तर प्लीज आता म्हणत होती नाश्ता करू दोघं एकत्र ऑफिसला जाऊ आणि आता कोणी बघितलं तर काय संबंध पण नको ना म्हणजे तू एकटाच आहेस ना प्लीज 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 यश आता एवढ्या सकाळी सकाळी काय करतो इकडे पण मी नेहाची वहिनी आहे मला भेटेल आणि वहिनी असं म्हणेल यश मला ओळखणे तरी हे समीर बोल वा रे वा मेरे दोस्त सकाळी सकाळी मित्राला कल्टी मारून स्पेशल मैत्रिणीला भेटायला गेलास तू तुझी वर इच्छा अशी आहे अपेक्षा अशी आहे की ही बातमी मी पोटात ठेवावी कोणाला सांगू नये नाही ऐक माझा तुला एक प्रॉब्लेम सांगतो आजकाल ना माझ्या पोटातलं ना माझ्या ओठावरती असं पटकन येत बरं त्यात मी पॅलेसमध्ये असताना भोवताली सिम्मी मिथिला काकू काकू म्हणतो ना पुढे तर ह्या सगळ्या जणी असताना हे सगळं पोटात ठेवणं ना थोडस त्रासदायक होतं रे समीर काहीतरी फालतूगिरी करू नको यार कोणाला काही सांगायची गरज नाही ठीक आहे म्हणजे मी म्हणजे प्रयत्न करीन काय प्रयत्न करतोय समीर ठीक आहे म्हणजे बघूया म्हणजे कसं काय जमतंय ते आय डोंट नो रिअली डोंट नो समीर यश कुठे सकाळपासून दिसला नाही तुम्हाला त्याच्या बेडरूमच्या दारावर नॉक केलं मी पण ते रिप्लाय आला नाही त्याचा सिम्मी काकू विचारतीये तुझ्याबद्दल काय सांगू तू मुद्दा म्हणून तिच्या समोर विचारतोस ना हे सगळं समीर तुझ्याशी बोलतीये हो यश एका ऑनलाईन मीटिंगला गेलाय अरे ऑनलाईन मीटिंग अटेंड करायला मी बाहेर कशाला जाईन समीर खूपच महत्वाच्या क्लायंट बरोबर ऑनलाईन मीटिंग होती फार महत्वाचा डील आहे बरं आहे हे डील कसं महत्प्रयासाने झालं ते मला आणि यशलाच माहिती हे डील जर झालं नसतं ना तर यशचं काही खरं नव्हतं तर तो ऑनलाईन मीटिंगला गेलाय फोनवर कोणाशी बोलतोय मेलो मी फोन दे आते वा फोन दे हॅलो हाय काकू कुठे आहेस मला सकाळी सकाळी तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं तर तू गायब हो मी जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर आलो अरे मला सांग नेहाला कधी भेटवतो हा म्हणजे आम्हालाही कळू देत ना आमची भावी सून कशी येते एक काम कर तू तिला येऊन घरी ये हो बघतो काकू बघतो नाही आजच तिला घेऊन घरी यायचंय ओके आज काकू पण असं घाईघाईत कशाला तू फोन करणार नसशील तर मीच तिला फोन करते आणि सांगते घरी यायला तसंही होणाऱ्या सासूचा फोन आहे म्हटल्यानंतर ती सुद्धा नाही म्हणणार नाही राईट करू ना फोन नाही नाही काकू मी बोलतो तिच्याशी मी घेऊन येतो तिला आजच गुड मग मी वाट बघते ओके